ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत महिपतचे गुंड प्रतिमावरती जीव हल्ला करणार असतात त्याच वेळेस अर्जुन त्यांची कुत्र्यासारखी धुलाई करून प्रतिमाचा जीव वाचवणार असतो व या सगळ्या कारस्थानामागे महिपतचा हात असल्याचे कळताच अर्जुन आता खूप मोठा निर्णय घेणार असतो त्याचबरोबर मैपतच्या गुंडापासून जेव्हा अर्जुने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो तिथेच आता शुद्धीवर येत सायली स्वतःचा आता तीच खरी तन्वी असल्याचा धमाका करणार असते परंतु घरात असणारी प्रतिमा अचानकपणे तिथे आता गायब कशी होणार व मैपतचे गुंड जेव्हा आता प्रतिमावरती जीव घेण्या हल्ला करणार असतात त्याच वेळेस अर्जुन वेळेवरती येऊन प्रतिमाचा जीव कसा वाचवणार व सायली आता शुद्धीवरती आल्यानंतर ती स्वतःच तन्वी असल्याचा खुलासा करताच प्रियाचं पुढे काय होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे। गे। गेल्यानंतर सायली आता मृत्यूशी झुंज देत असते तर बाहेर प्रताप कल्पना अर्जुन खूप काळजीमध्ये असतात परंतु निज प्रियाला तिथे वाटत असतं की सायली वाचूच नये आणि ती त्याचसाठी प्रार्थना करत असते तर घरामध्ये प्रतिमापासून सायली हॉस्पिटलमध्ये असल्याची गोष्ट लपवलेली असते नागराजने तिथे प्रतिमावरती हल्ला करून तिचा जीव घेण्याची सगळी तयारी केलेली असते तो फक्त प्रियाचे इन्फॉर्मेशन देण्याची वाट पाहत असतो प्रियाचे आधीचे धाबे असतात कारण एक तर सायलीला तिने स्वतः ढकललेलं असतं त्यातून जर सायली वाचली तर प्रिया चांगलीच अडकणार असते आणि ही गोष्ट जर नागराजला सांगितली तर नागराज आणि मैपत तिचं काय करतील सांगता येत नसतं त्यामुळे प्रियाला काहीच सुचत नसतं अचानकपणे प्रियाला अस्मिताचा कॉल येतो आणि अस्मिता प्रियाला सांगते की ती सायली शुद्धीवरती आली का नाही तेव्हा प्रिया सांगते की अजून तरी आलेली नाहीये तुला माहिती आहे का अगं कल्पना मामी मामा त्यानंतर अर्जुन अख्खी रात्र तिच्यासाठी जागून काढले आहे त्यांनी तेव्हा अस्मिता सांगते की इथे सुद्धा रविराज काकांनी पूर्णाईने पूर्णाजीने सुद्धा तेच केलं आहे तर अस्मिता नकळतपणे आता प्रियाला सांगून टाकते की प्रतिमा त्याला काहीच सांगू नको असं पूर्णाजीने बजावून सांगितलं आहे तर तिथेच आता प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडतो प्रिया विचार करते की आता सायली तर प्रतिमा जवळ नाहीये आणि त्यातून अर्जुन कल्पना मामी मामा हे कोणीच तिचं जवळ राहणार नाहीयेत म्हणजे नागराजसाठी हा चांगला मोका आहे प्रतिमातला मारून टाकण्यासाठी कारण पूर्णाजी रविराज जरी घरात असले तरी ते काहीच करू शकत नसतात तेव्हा प्रिया विचार करते की हा चांगला मोका आहे परंतु घरामध्ये हल्ला कसा घडवून आणायचा या प्रतिमाला बाहेर गर्दीत घेऊन लागेल आणि त्यानंतर प्रिया अस्मिताला सांगून आता घरी आलेली असते घरी आल्यानंतर ती मोका साधते कारण तिला फक्त समोरून हे दाखवायचं नसतं की तिच्यामुळेच प्रतिमाला सायली हॉस्पिटलमध्ये असल्याची गोष्ट कळाली आहे प्रिया घरामध्ये आता सगळी खबर घेते कोण आहे कोण नाही या सगळ्यांकडे लक्ष देते आणि त्यानंतरच प्रतिमा प्रतिमा दे प्रतिमा प्रतिमा ती प्रतिमाकडे जाते जेव्हा ती प्रतिमाच्या रूम मध्ये जाते तेव्हा प्रतिमा आता खूप घाबरलेली असते तर प्रिया तिथे प्रतिमाला सांगते की आई अगं तू घाबरू नकोस ना तुला माहिती आहे का अगं मी तुला महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी आले आहे हे बघ तू फक्त माझं ऐकून तरी घे तेव्हा प्रतिमा प्रियाकडे पाहत राहते तर प्रिया सांगते की अगं सायलीना जिन्यावरून खालती पडली आहे आणि ती बेशुद्ध आहे तुला माहिती आहे का ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिच्यावरती उपचार चालू आहेत तेव्हा प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो तर प्रतिमाला आता पूर्णाजीचं बोलणं आठवतंय की पूर्णाजीने तिला खोटं सांगितलं होतं की सायली तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे आणि तिच्या मैत्रिणीला बरं नाही आहे परंतु इथे प्रतिमाला वेगळंच काहीतरी समजलेलं असतं तेव्हा प्रतिमा इशारे करायला लागते तर तिथे प्रिया सांगते की अगं सायली खर तर ना मरणाच्या दारात उभी आहे ती वाचावी म्हणून सगळे तिथे प्रार्थना करत आहेत मला ना ते सायलीची ती अवस्था पाहावीशी वाटली नाही आई म्हणून मी घरी निघून आले मला काय वाटतं माहिती आहे का आई तू ना देवाकडे प्रार्थना कर तुझ्या प्रार्थनेला यश ये नक्की येईल आणि आप, आपली सायली सुद्धा वाचेल सायलीसाठी प्रतिमाता काही करायला तयार झालेली असते प्रियाने तिचं काम फत्ते केलेलं असतं तिने आता नागराजला फोन करून सांगितलेलं असतं की प्रतिमा कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकते कोणाच्याही नजरेत न येता प्रियाने स्वतःची बाजू वेळेवरती सावरून घेतलेली असते कारण तिला वाटत असतं की इकडे नागराज प्रतिमाला मारून टाकेल आणि तिकडे सायली स्वतःहूनच मरेल परंतु तसं काहीच घडणार नसतं प्रतिमाला आता राहावंसंच वाटत नाही कारण कोणत्या हॉस्पिटलमध्ये आता सायलीला घेऊन गेल्याचं सगळं काही इन्फॉर्मेशन प्रियाने ऑलरेडी प्रतिमाला दिलेले असते आणि प्रतिमा सायलीच्या काळजीमध्ये व्याकुळ होते पुरती कोसळून जाते आणि ती डायरेक्ट आता कोणाला काहीही न सांगता गुपचुपणे सायलीकडे धाव घेते घरात जेव्हा आता खोली जाते तो ती 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 कुटे ही तर प्रतिमा कुठेही दिसत नाही तेव्हा विमल आता सगळ्यांना सांगायला लागते की प्रतिमा गायब झाली आहे प्रतिमा गायब झाली आहे म्हटल्यानंतर रविराज पूर्णाची दोघे आता कोसळून जातात अचानकपणे प्रतिमा कुठे गेली असेल कोणाला काहीच थांब पत्ता लागत नाही तर रविराजांनी अर्जुनला कॉल केलेला असतो रविराज अर्जुनला सांगतात की प्रतिमा कुठेतरी गायब झाली आहे आम्ही तिला शोधतो आहोत परंतु तुला तु जमत असेल तर तेव्हा अर्जुन सांगतो की सिनियर तू नको काळजी करू मी चैतन्य आम्ही सगळेजण मिळून शोधतो आहोत सायलीजवळ डॅड आणि मॉम दोघेही असतील रविराजांना प्रतिमाची खूप काळजी वाटायला लागते रविराज ते अर्जुनला सांगतात की अर्जुन मला माझ्या प्रतिमेला परत गमवायचं नाही आहे ती जर परत नाही भेटली तर तेव्हा अर्जुन सांगतो की सिनियर तू असा हे बघ हिंमत हारू नकोस तुला या सगळ्या सिच्युएशनमध्ये खंबीरपणे उभं राहावं लागेल तू प्रतिमा त्याचा शोध घे तुझ्या परीने मी आणि चैतन्यही आमच्या परीने शोध घेतो प्रियाने आता प्रतिमाचा वेळेवरती पाठलाग केलेला असतो आणि प्रतिमा नक्की कुठे गेली आहे काय ती करते आहे सगळं प्रियाला माहिती असतं आणि प्रिया ही सगळी इन्फॉर्मेशन नागराजला देत असते तर मैपतने आता त्याच्या गुंडाला फोन करून प्रतिमा नक्की कुठे आहे हे सांगितलेलं असतं तर नागराजच्या माहितीनुसार नागराजने आता प्लॅन बी चालू केलेला असतो कारण प्लॅन ए नुसार आता प्रतिमाला तो गुंड घरात घुसून सगळ्यांच्या समोर मारणार असतो परंतु प्लॅन बीनुसार आता प्रतिमा गायब झाल्याचे कळताच प्रियाने सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानुसार आता प्रतिमाला बाहेर मारण्याचा त्यांनी प्लॅन रचलेला असतो तेव्हा प्रतिमा डायरेक्ट मंदिरामध्ये जाते मंदिरामध्ये जायला निघालेली असते वाटेमध्ये आता दहीहंडीचा कार्यक्रम असल्याने तिथे प्रचंड गर्दी असते गर्दीमधून आता प्रतिमा वाट काढत काढत देवाचा दावा करत शैलीला वाचवण्यासाठी मंदिरामध्ये निघाली क्षणी तिथे महिपतच्या गुंडाने प्रतिमाला घेरलेलं असतं तर इकडे अर्जुन चैतन्य दोघे आता जीवाच्या आकांताने प्रतिमाचा शोध घेत असतात त्या ही प्रतिमा कुठेच भेटत नसते अर्जुन आता पुरता हताश होऊन गेलेला असतो हतबल झालेला असतो तेव्हा चैतन्य सांगतो की हे बघा अर्जुन तू अजिबात काळजी करू नकोस आपण सगळीकडे प्रतिमा त्याला शोधूयात तर अर्जुन तिथे आता म्हणायला लागतो की चैतन्य एक मिनिट जर त्या या भागामध्ये आली असेल किंवा जर तिला जर सायलीबद्दल समजलं असेल तर ती नक्कीच इकडे हॉस्पिटलमध्ये किंवा मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे आपण एक काम इथे करू शकतो की मी प्रतिमहत्याला असं तर आपण शोधू शकत नाही त्यामुळे मी एक काम करतो मी वरती चढतो त्या सगळ्या गर्दीमध्ये आपल्याला प्रतिमहत्याला वेळेवरती शोधणं खूप अवघड जाणार आहे तेव्हा चैतन्य सांगतो की अर्जुन खरं तर ना तुझी आयडिया अगदी योग्यच आहे तू एक काम कर तू पटकन वरती चढ अर्जुन तिथे आता रिक्वेस्ट करतो आणि त्यानंतर तिथे दहीहंडीच्या पथकाला सांगतो की त्याला हंडी फोडण्याचा एक चान्स हवा असतो परंतु अर्जुनला तर हंडी ही फोडायचीच नसते अर्जुनला फक्त प्रतिमाचा शोध घ्यायचा असतो तर तोपर्यंत महिपतच्या गुंडांनी प्रतिमाला घेरलेलं असतं प्रतिमा प्रचंड घाबरून गेलेली असते ती रडत असते प्रतिमाच्या तोंडून एकतर शब्द फुटत नसतो आणि त्यातून तिच्यावरती आता खूप मोठं संकट उभं असतं तो तोपर्यंत अर्जुन इकडे आता दहीहंडी फोडण्यासाठी वरती गेलेला असतो अर्जुन इकडे तिकडे जेव्हा वरती जातो इकडे तिकडे पाहायला लागतो अर्जुनचं लक्ष इकडे आता प्रतिमा कडे गेलेलं असत तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो कारण काही गुंडांनी तिला घेरलेलं असतं आणि त्यातल्या एका गुंडाने आता तोंडाला मास्क बांधून चाकू काढलेला असतो आणि प्रतिमाला भीती दाखवत असतो तेव्हा आता अर्जुन पटकन जो हातात नारळ असतो तो फेकून त्या गुंडाच्या डोक्याला मारतो आणि त्यानंतर चैतन्याला इशाऱ्याद्वारेच त्याला तिकडे जायला सांगतो जेव्हा आता तो त्या गुंडाला अर्जुनने नारळ मारलेला असतो तेव्हा अर्जुन पटकन आता येतो आणि तिथे आता खेचतो आणि आता पळत सुटतात तर अर्जुन त्या गुंडांशी दोन हात करत असतो त्या गुंडांना कुत्रासारखा मारत असतो अर्जुनचं अगदी रौद्र रूप धारण झालेलं असतं वेळेवरती अर्जुने वकिली बुद्धी वापरून प्रतिमाला महिपतच्या गुंड्याच्या जाळ्यातून वाचवलेलं असतं जेव्हा अर्जुन त्या गुंडाला मारायला लागतो त्याच वेळेस अर्जुनला तो अचानकपणे लक्षात येत की याला आपण कुठेतरी पाहिला आहे अर्जुन जेव्हा त्या गुंडाला नीट निरखून पाहतो त्याच वेळेस लक्षात येत की हा तर तोच गुंडा आहे ज्याने मागच्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी सायलीवरती जीवघेना हल्ला केला होता आता तर मात्र अर्जुनच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि अर्जुन त्या गुंडाला बेदम कुत्र्यासारखा मारायला लागतो आणि त्याला विचारत असतो की नक्की तू कुणाचा माणूस आहे ते सांग तू का आमच्या परिवाराच्या मागे लागला आहेस मागच्या वर्षी मला अजूनही लक्षात आहे की तू तूच होता ज्याने माझ्या बायकोवरती माझ्या सायलीवरती जीव हल्ला केला होता आणि आता प्रतिमा हत्या त्याला आता बेदम मारल्यानंतर तो अर्जुनला जोराचा ढकलतो त्याचे गुंडही तिथे आता अर्जुनला ढकलतात आणि तोपर्यंत ते तिघेही आता गाडीवरती निष्ठून निघून जातात अर्जुनच्या हाती आता तो आलेलाच नसतो अर्जुन खूप टेन्शन घ्यायला लागतो कारण ज्या गुंडाने त्याच्या सायलीवरती जीवघेना हल्ला करून तिला मृत्यूच्या दारात सोडलेलं असतं त्या गुंडांना पकडून सुद्धा अर्जुनला त्यांना त्यांची शिक्षा देता आलेली नसते त्यामुळे अर्जुन खूप वैतागून गेलेला असतो खूप चिडलेला असतो तर इकडे तोपर्यंत सायलीला शुद्ध आलेले असते सायली हालचाल करायला लागताच इकडे अश्विन आता खूप खुश होतो अश्विन परत येऊनच आता बाहेर सगळ्यांना सांगतो की सायली वहिनीला शुद्ध आले आहे त्यामुळे तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो तिथे प्रताप कल्पनाचा जीव अगदी भांड्यात पडतो त्यानंतर अश्विन पटकन आता फोन करून अर्जुनला बोलावून घेतो अर्जुन आल्यानंतर अश्विनला विचारतो की काय झालं अश्विन सायली कशी आहे तेव्हा अश्विन सांगतो की खरं तर सांगायचं झालं तर धोका आहे परंतु इथेच खूप मोठा चमत्कार घडलेला असतो कारण सायलीला जेव्हा प्रियाने ढकलून दिलेलं असतं तेव्हा ते तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागलेला असतो आणि सायलीची स्मृती परतलेली असते सायलीला स्वतःला तिचा सगळा भूतकाळ आठवत असतो जेव्हा अर्जुन आता सायलीकडे जातो सायलीला सायलीची अवस्था पाहून आता तो खूप ढसाढसा रडत असतो परंतु सायली आता खूप खुश झालेली असते कारण तिच्या सगळी माणसं तिच्या सोबत असतात तिला सगळं काही तिचं आठवायला लागतं तेव्हा तिथे आता सायली सांगते की सर तुम्ही का रडत आहात माझी सगळी माणसं माझ्यासोबत आहेत ना मग आणि माझ्यावरचा आता धोका टळलाही आहे तेव्हा तिथे आता कल्पना सांगायला लागते की सायली अगं अचानकपणे हे कसं घडलं ग दरवेळेस आता सगळ्यांसाठी तू सगळे एवढं करतेस परंतु भोग मागचे का संपत नाहीयेत प्रताप तिथे आता सायलीला धीर देत सांगतो की सायली माझी खात्री होती मी अर्जुनलाही तेच सांगत होतो की तुला काहीच नाही होणार आहे अगं एवढे सगळी पुण्याई आहे तुझ्या पाठीशी आणि देव तुझ्या बाबतीत असा कसा वागेल मला नक्की खात्री होती की तू या सगळ्या संकटाला तोंड देऊन मृत्यूशी झुंज देऊन बाहेरही पडणारच तेव्हा तिथे आता सायली म्हणायला लागते की प्रताप कल्पना मामी खर तर हे तुमच्या प्रार्थनेमुळे झालं आहे जेव्हा आता सायली असं बोलायला लागते तेव्हा कोणाला काहीच कळत नसतं सगळेच जण धक्क्याने सायलीकडे पाहत असतात तेव्हा तिथे आता अर्जुन विचारतो की काय म्हणालीस सायली तू मामा मामी अगं हे डॅड मॉम आहेत तू विसरले आहेस का तुझी स्मृती तर गेलेली नाहीये ना तेव्हा तिथे सायली सांगायला लागते की नाही अर्जुन खर तर माझी स्मृती परत आली आहे तुमची तन्वी आहे तेव्हा तिथे आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळे जण एकमेकांकडे पाहायला लागतात देवाच्या कृपेने अखेर आता सायलीला न्याय मिळणार असतो प्रियाने पाठीमागून हे सगळं ऐकलेलं असतं प्रियाचे चांगले प्रिया पटकन आता नागराजला फोन करून ही बातमी देते की सायलीची स्मृती परत आली आहे तेव्हा नागराजला खूप मोठा धक्का बसतो नागराज, बस नागराज विचारतो की परंतु हे कसं घडलं नाही म्हणजे अचानकपणे तेव्हा प्रिया सांगते की या ना मीच माती खाल्ली आहे खरं तर त्या सायलीला मी चुकून धक्का म्हणजे मी रागाच्या भरामध्ये धक्का दिला आणि ती जिनावरून खालती कोसळली तेव्हा अश्विनने सांगितलं होतं की तिच्या मेंदूला मार लागला आहे परंतु मला काय माहिती की तिची स्मृती अचानकपणे परत येऊ शकते तेव्हा आता तिथे नागराजने फोन स्पीकर वरती ठेवलेला असतो तर नागराज तिथे म्हणायला लागतो की हे बावळत मूर्ख तुला साधी अक्कल तरी आहे का कधी काय करायचं ते आता तुझ्यासोबत आम्ही सगळे चाडको या सगळ्या प्रकरणामध्ये त्या सायलीची स्मृती परत आली आहे म्हटल्यानंतर तिने जर ॲक्सिडेंट घडवल्यानंतर मी किंवा मैपत या दोघां आमच्या दोघांपैकी कोणाला पाहिलं असेल ना तर, तर, तर संपलं सगळं तुला एक काम धड करता येत नाही तर महिपत त्या आता प्रियाला धमकी देत सांगतो की हे बघ या प्रकरणामध्ये त्या सायलीने जर आम्हाला पाहिलं असेल ना तर सगळ्यात आधी त्या सायलीचा काटा काढेल परंतु जे सगळं हे सगळं जे तुझ्यामुळं घडलं आहे ना तर तुझा मी आधी कोथळा बाहेर काढेल आता तू आणि ती तुझी ती सायली पुढे काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची या महिपत शिखरेचं किंवा माझ्या मुलगी साक्षी शिकरे आमच्या दोघांपैकी कोणाचं जर नाव आलं ना, ना समोर तर त्या सायलीच्या ऐवजी मी तुझी चिता रचेल तेव्हा खूप घाबरून जाते प्रिया विचार करायला लागते की हे कुठे अडकले मी खर तर ना मलाच आता काहीतरी करावं लागेल मला ना या सायलीला इथे हॉस्पिटलमध्ये संपवावं लागेल एकतर तिने सगळ्यांना तीस तन्वे आहे असं सांगायला लागले ला आहे तिने जर ती जन्मखून दाखवली तर माझं काही खरं नाही मीच खोटी तन्वी आहे हे सिद्ध होऊन जाईल आणि इकडून आता महपत महपत सांगितल्यानुसार माझी चिता रचायला मागे पुढे बघणार नाही काय करू मला ना आता शेवटचाच पर्याय उरला आहे मला सायलीला इथे हॉस्पिटलमध्ये संपवावंच लागेल असा प्रियाने विचार केलेला असतो तर आता महपत नागराजने धमकी दिल्यामुळे प्रिया तिथे आता सायलीचा काटा काढणार का की वेळेवर ते आता नियती जबरदस्त चमत्कार करून सायलीला न्याय मिळवून देणार आणि प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांसमोर कसा येणार हे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत